हेलो एवरीवन, टुडे इज 3rd अगस्त। और अभी हम लोग जैसे कल प्रॉमिस किया था कि वो टेम्पल जाना है जहाँ पर मराठी में भजन कीर्तन हो रहा था, सो वी आर गोइंग देयर। अभिषेक भी है मेरे साथ। सो कल तो वो जगह ढूंढने के लिए हम लोग पूरा ऐसा घूम के गए, बट आज पता है कि जाना कहाँ से। सो जल्दी पहुँचेंगे। अभिषेक एकदम ज़ोर पहुँचता है थोड़े। आवाज़ देते Thank you.
तर आम्ही आज या मंदिरात आलो होतो आणि तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल आपले वादक किती मस्त त्यांनी वाजवलं, लोक तिथं मंत्रमुग्ध होऊन गेली होती. सो हे साताराचे ज्ञानेश्वर आडसुळे. भारी वाटलं. बँगलोर मध्ये वाटत नाही मला आता की मी बँगलोर मध्ये, मला असं वाटत पुण्यात आहे. तुला कसं वाटलं पूर्ण भजनी कार्यक्रम? अगदी सुंदर, मंत्रमुक्त झालं. खूप छान कार्यक्रम होता. तो जो मृदुंग वाजवला तो म्हणजे अप्रतिम, म्हणजे अप्रतिम. मला माहित नाही तुम्ही व्हिडिओ बघून ते त्याचा फील कराल का नाही, पण मी एक्झॅक्टली समोर बसलो होतो, तो फील एकदम अद्भुत होता. अद्भुत खरंच होतं. आता या ठिकाणी प्रसादाची पण सोय आहे, त्यामुळे आम्ही दोघंही प्रसादाचा आस्वाद घेऊन जातोय. केळीच्या पानावर बघून शिकलोय, लोक असं केळीचं पाणी लगेच साफ करतात. जे मन तृप्त झालं ना आज प्रसाद, असं वाटतंय घरी जाऊन वाटतरी मंदिरात जाऊन मी काहीतरी आपला महाराष्ट्रीयन प्रसाद म्हणतो ना तसा प्रसाद खाल्ला, मराठी मुळा प्रसाद. वाटतच नाही आपण म्हणजे महाराष्ट्रात नाही, आपण बँगलोर मध्ये कुणी म्हणजे लिटरली खरंच वाटत नाही. आता तर वाटतच नाही, शक्यच नाहीये. छान प्रसाद होता. आणि ते म्हणतात ना की बाबा प्रसादात काहीतरी जादू असते, तो फील आला. म्हणजे लिटरली असं म्हणतात की बाबा जेव्हा तुमचे भजन कीर्तन चालू असतात आणि जे प्रसाद तिथे बनतं तिथे देव स्वतः येऊन ते बनवतात असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही कुठलाही प्रसाद खावा, ती जी चव असते ना ती तुम्हाला पैसे देऊन सुद्धा नाही भेटणार. आणि हे आम्ही अनुभवलंय, म्हणजे गेल्या आठवड्याभर आम्ही खातोय बाहेर इकडे तिकडे, पण आता जो काही प्रसाद खाल्ला त्याची चव म्हणजे शब्दात नाही सांगू शकत, खरंच नाही सांगतो. गोस्ट ऑफ काय सर झाडावरती बसत नाही. सो ये देखो अभिषेक के शर्ट के ऊपर क्या है, थोड़ा क्लोज अप दिखाता हूँ. फुल पाकुरु. सो हम लोग आ गए वापस गोस्ट ऑफ्स. तो आज का व्लॉग आपको कैसा लगा कमेंट में ज़रूर बताइएगा. एंड हमने तो बहुत एंजॉय किया, और जैसे कि हमने पहले बताया कि खाना प्रसाद वो बहुत ही अमेजिंग था. सो इसी नोट पे आज का वीडियो करते हैं एंड. अभिषेक को कुछ बताना हो तो प्लीज. जय महाराष्ट्र.